लेट्स टॉक अबाउट दिस. हमने चार रिलीजन्स के बारे में पढ़ा. चार वेगवेगळ्या धर्मांबद्दल ज्यांचा उदय भारतातच झाला, भारतातूनच त्यांचं निर्माण कार्य सुरू झालं आणि आजही भारत आणि इतर सगळ्या प्रदेशात हे धर्म मोठ्या आनंदात जगत आहे. ओके, सो हे कोणते कोणते धर्म होते? हिंदुइझम, आणि पुन्हा ही एक वागण्याची प्रणाली आहे आणि म्हणून इझम हे त्याला पुढे लावलेलं आहे. आपण असं नाही म्हणत हिंदू जैन हे त्या पर्टिक्युलर धर्माचं नाव किंवा आयडेंटिटी म्हणून वापरलं जातं. आपण त्या विचारधारेला बघतोय, आपण त्यांची थिंकिंग सिस्टीम बघतोय आणि म्हणून हिंदुइझम, देन जैनिझम, बुद्धिझम अँड सिखिझम. आता मला तुम्हाला इंडिव्हिज्युअली सांगायला लागणार की कुणी कोणती स्टोरी प्रिपेअर करायची आणि सांगायची. ओके, सो नेक्स्ट वन इज इस्लाम. इस्लाम इज अ प्रोफेटिक रिलीजन. प्रोफेटिक म्हणजे कोणी सांगू शकतं काही? येस, एक्झॅक्टली. सो दॅट इज द वर्ड इज मोनोथेस्टिक. मोनो म्हणजे एक, थेस्टिक इज अ एंटिटी, गॉड. व्हेरी गुड. एका गॉड मध्ये बिलीव्ह करणारे लोक. येस, पुढे सांग. प्रोफेटिझम लाईक अ देवदूत, मेसेंजर, बरोबर ना? येस. सो त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, शिक्षणाच्या आधारे हा धर्म पुढे चालतोय. बरोबर आहे. आणखीन काही सांगू शकता? कोणता धर्मग्रंथ? एक्झॅक्टली. बघा इथे काय लिहिलंय, इक्वॅलिटी अँड ब्रदरहुड या दोन पिलर्स वरती उभा राहिलेला हा धर्म आहे आणि त्यांचा इट इज द वन ऑफ द लार्जेस्ट मायनॉरिटी इन इंडिया. अजूनही मायनॉरिटी मध्ये कन्सिडर केला जाणारा पण लार्जेस्ट मायनॉरिटी इन इंडिया म्हणून कन्सिडर केला जातो. आणि कोणता धर्मग्रंथ? नाव काय? कुराण. बरोबर ना? कुराण हा, कुराण इज द सॅक्रेट बुक ऑफ मुस्लिम्स. अकॉर्डिंग टू 2011 सेन्सस 172 million मुस्लिम्स, दॅट इज दे आर द वर्ल्ड थर्ड लार्जेस्ट मुस्लिम पॉप्युलेशन. ऍज अ इंडिया आपण जगातला तिसरा मोठा देश आहोत की जिथे मुस्लिम लोक राहतात. किती लोक? 172 million. ओके, आणि तुम्ही जर बघितलं तर त्याच्या आधी पहिले दोन क्रमांक कोणते लागतात? इंडोनेशिया 209 million लोक राहतात आणि पाकिस्तान 176 million लोक राहतात. याच्या बरोबरीने भारतात मुस्लिम पॉप्युलेशनचं प्रपोर्शन आहे 13.4%. आणि दोन प्रकारच्या सेक्ट म्हणजे पंथ इथे राहतात, दॅट इज शिया आणि सुन्नी. याच्या बरोबरीने जर तुम्ही बघितलं तर भारतात मेजॉरिटी लोक कुठे राहतात असं नाहीये, पण जास्तीत जास्त क्लस्टर कुठे दिसून येतं? जम्मू काश्मीर, लक्षद्वीप आणि त्याच्या बरोबरीने आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बंगाल, आसाम आणि केरळ. ही पुस्तकातली 2001 सेन्सस प्रमाणे मिळालेली माहिती आहे. सेन्सस आठवतं काय असतं? जनगणना. बरोबर. सो तुम्हाला हे जे मी सांगितलं ते समजलंय? ओके, द नेक्स्ट वन इज ख्रिश्चनिटी. ख्रिश्चनिटी अगेन इज अ मोनोथेस्टिक, म्हणजे एका देवावर विश्वास ठेवणारा. इट इज फाउंडेड ऑन द वर्शिप ऑफ जीसस क्राइस्ट. जीसस क्राइस्ट म्हणजे एका देवाची वर्शिप करणारा, किंवा यालाही मेसेंजर ऑफ गॉड असं म्हटलं जातं. याला तर देवाचा पुत्र, बघा इथे लिहिलंय सन ऑफ गॉड, जीसस क्राइस्ट, जीसस द मसीहा, याला देवाचा पुत्र असं समजलं जातं. द युनिक सेल्फ रिव्हिलेशन ऑफ द ह्युमन रेस अँड द ख्रिश्चन फेथ इज डायरेक्टली डिसेंडेड फ्रॉम द रिलीजन ऑफ ज्यूज. ज्यू धर्मापासून डायरेक्टली वेगळा होणारा आणि तिथूनच डायरेक्टली उगम पावलेला हा धर्म आहे. ज्यू धर्म आपण बघणार आहोत ज्युडाइझम बद्दल बघताना. ओके, द इम्पॅक्ट ऑफ टीचिंग ऑफ ज्युडाइझम, ज्युडाइझम अँड झोराष्ट्रियनिझम कॅन बी फेल्ट इन द फेथ ऑफ ख्रिश्चनिटी. ज्युडाइझम आणि झोराष्ट्रियनिझम या दोन धर्मांचे जे फेथ आहेत, जे टीचिंग आहेत, जी शिकवण आहे, ती शिकवणीचा कुठेतरी फ्लो ख्रिश्चन शिकवणींमध्ये आल्याचं आपल्याला दिसून येतं. अगेन त्यांचं धर्मग्रंथ कोणता आहे? ख्रिश्चन लोकांचा बायबल. बरोबर ना? त्याच्यानंतर इट इज द थर्ड लार्जेस्ट रिलीजन ऑफ इंडिया. जवळजवळ 2.3% पॉप्युलेशन भारतातली ही ख्रिश्चन पॉप्युलेशन आहे
आणि हा धर्म भारतात आणण्यासाठी, कारण आता प्रत्येक वेळी पुढचे धर्म कोणी आणले हे आतापर्यंतचे पहिले चार जे आपण काल बघितले ते भारतातच उदयाला आले होते. ख्रिश्चन धर्म भारतात आणण्यासाठी सेंट थॉमस यांना त्याचं क्रेडिट दिलं जातं. पहिल्यांदा मलबार या गावात किंवा या ठिकाणी जॉग्राफिकल लोकेशन आहे आपल्याच देशातलं मलबार साऊथ इंडियामध्ये. सो या मलबार प्रांतामध्ये पहिल्यांदा त्यांनी जवळजवळ AD 52 म्हणजे आफ्टर डेथ, हे तुम्हाला माहितीये ना टाइम पिरियड कसा कॅल्क्युलेट केला जातो, BC आणि AD. BC इज अ बिफोर क्राइस्ट आणि AD म्हणजे आफ्टर हिज डेथ. सो AD म्हणजे क्राइस्टच्या डेथ नंतर 52 वर्षांनी मलबार नावाच्या प्रांतात सेंट थॉमस आले आणि त्यांनी या धर्माचा प्रसार करायला सुरुवात झाली. आज क्रिश्चनिटी मेजरली नागालँड, मिझोरम, मेघालय आणि नॉर्थ ईस्टर्न इंडिया, गोवा, केरळ या प्रांतात जास्त दिसून येते. तुला काही वेगळं लिहायचंय का रे दादा? खाली काहीतरी वेगळं लिहिताना दिसतोस म्हणून विचारलं. नाही ना? देन देर इज ज्युडिझम. ज्युडिझम हे रिलीजन पुन्हा एकदा सिंगल वर्ड कन्सेप्ट वर बेस आहे, मोनोथेस्टिक. बरोबर, शब्द वेगळा आहे, परत परत मी म्हणतेय कारण म्हणजे तुमच्या लक्षात राहील. मोनोथेस्टिक अशा प्रकारच्या ह्याच्यात या धर्मात एक सिंगल गॉड आहे जो कमांडमेंट देतो. कमांडमेंट म्हणजे काय करावं काय करू नये याबद्दलच्या आज्ञा किंवा नोटिसेस देतो. विच कन्स्टिट्यूट अ मॉरल लॉ फॉर ह्युमॅनिटी, माणसाच्या जातीला किंवा माणूस म्हणून जगण्यासाठी लागणारी जी नोटिसेस डायरेक्टिव्ह आहेत ते प्रोव्हाइड करण्याचं काम हे या देवाकडून केलं जातं. मॉरल लॉ येते कसे कसं जगावं कसं जगू नये याबद्दल. देन हे जे मॉरल लॉ आहेत ते कुठे लिहिलेत? दीज मॉरल लॉज आर एम्बॉडीड इन द कोड सेट इन द फर्स्ट 5 books ऑफ बायबल. बायबलच्या पहिल्या 5 खंडांमध्ये किंवा 5 volumes मध्ये हे मॉरल लॉ एम्बॉडीड करण्यात आले, म्हणजे त्यात ते घातले गेले किंवा रादर ते त्यातच होते. तुमच्या लक्षात येत आहे? आणि म्हणून आपण मगाशी बघताना बघितलं की ख्रिश्चनिटीचं मूळ किंवा ओरिजिन कुठे आहे, ज्युडिझम मध्ये आहे. बरोबर. देन ज्युडिझम वॉज वन ऑफ द फर्स्ट फॉरिन रिलीजन, परकीय असलेला असा पहिला जवळजवळ पहिल्या काही धर्मांपैकी एक धर्म आहे की जो भारतात रूट तयार करू शकला, भारतात येऊ शकला. कारण तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हे सगळे कुठल्या ना कुठल्या वेगळ्या प्रांतातून आलेले धर्म आहेत. आपण ते अक्वायर केलेत आणि आपण त्या प्रकारे जगायला सुरुवात केली. आणि ज्युडिझम हा जवळजवळ त्यातला पहिला धर्म असू शकतो असं साधारण रेकॉर्ड केलेल्या हिस्ट्रीवरनं दिसून येतं. ओके. देन द नेक्स्ट इज, काल तुम्ही मला विचारलं होतं ज्युडिझम आणि झोराष्ट्रियनिझम म्हणजे काय आणि मी तुम्हाला बेसिक ओळख दिली होती, आज त्याच्याबद्दल थोडस जास्त काही. झोराष्ट्रियनिझम हा ज्युडिझम सारखाच रिलीजियस मायनॉरिटी असलेला धर्म आहे. येस. आणि झोराष्ट्रियनिझम बिलीव्ह फॉलो करणारे लोक असं बिलीव्ह करतात दॅट द क्रिएटेड आहुरा माझदा, कोण क्रिएटर आहे त्यांचा, आहुरा माझदा इज ऑल गुड अँड नथिंग एविल ओरिजिनेट फ्रॉम हिम. कोणत्याही प्रकारचं हार्मफुल काही वाईट गोष्ट आहुरा माझदा या क्रिएटर कडनं ओरिजिनेट होत नाही. तो आपल्याला जगायचं कसं हे शिकवतो, त्यांच्याकडून शिकवलं जातं. झेन अवेस्ता इज द मेन रिलीजियस टेक्स्ट फ्रॉम झोराष्ट्रियनिझम. बायबल आहे, कुराण आहे, भगवद्गीता आहे, तसंच झोराष्ट्रीय गुरु ग्रंथ साहिब जी आपण हे सगळे काल बघितलेले आहेत. बरोबर ना? याच्या बरोबरीने झोराष्ट्रियनिझमचं रिलीजियस टेक्स्ट काय आहे, झेन अवेस्ता. लक्षात ठेवा ह्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत क्वेश्चन पेपरमध्ये, याच्यावर क्वेश्चन येणार. येत आहे तुमच्या लक्षात? त्यामुळे तुम्हाला असं करून चालणार नाही की जाऊ दे मॅडम बडबडतायत गोडबडून घेऊ देत आम्हाला काय करायचंय. ओके. देन तुम्ही जर बघितलं तर आज भारताच्या सेन्सस 2001 प्रमाणे 0.00006% म्हणजे जवळजवळ 69,670 लोक पारसी झोराष्ट्रियनिझम हे बिलीफ फॉलो करतात. ओके. आणि इन अ वे आपण 8 वेगवेगळ्या प्रकारचे रिलीजन हे बघताना आपल्याला ओव्हरऑल एकच लक्षात आलं, देर इज इक्वॅलिटी, देर इज ब्रदरहुड. आणि मुख्य गोष्ट म्हणजे कोणीही कितीही वेगवेगळे बिलीफ फॉलो करत असलं तरी ऍज अ ह्युमन ऍज अ माणूस प्रत्येक धर्माने आपल्याला एकच शिकवण दिली आहे की समोरच्या चांगल्याबद्दल विचार करा.
स्वतःचं चांगलं करा पण समोरच्याचंही हित करायचा प्रयत्न करा. कुणालाही हार्म करू नका आणि सगळे एकत्र राहा. आणि म्हणून या सगळ्या विचार प्रणाली एकत्रपणे भारतात येऊन नांदू शकतात, हार्मोनाइज्ड राहू शकतात. हार्मोनाइज म्हणजे एकमेकांबरोबर सौहार्दपूर्ण, बरोबर. सो या सगळ्या गोष्टी प्रकारे काही सिस्टीम रिलीजन नंतर भारतात येतात, ज्याला म्हटलं जातं कास्ट सिस्टीम, जाती पातींनी निर्माण होणाऱ्या सिस्टीम. याला अनेक वेगवेगळे फाटे फुटतात. आपल्याकडे असं म्हटलं जातं की कारण हिंदू धर्म ओरिजिनेट्स इन इंडिया, फार पुराण काळापासून आपला समाज जाती पातींमध्ये विभागला गेलाय. पण कितीदा तरी आपल्या जुन्या टेक्स्ट अतिशय चुकीच्या प्रकारे केलेलं इंटरप्रिटेशन आपल्याला जाती पातींमध्ये तेढ निर्माण करायला भाग पाडत. पूर्वीच्या काळानुसार आपल्याकडे चार प्रकारचे वर्ण जाती, जुन्या काळानुसार आपल्याकडे चार वर्ण होते जे तुम्हाला इथे लिहिलेली दिसतात, ब्राह्मीण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. यांना कास्ट म्हटलेलं नाही, यांना जात म्हटलेलं नाहीये, यांना काय म्हटलंय वर्ण. वर्ण याचा अर्थ ती ती व्यक्ती जो व्यवसाय करत असेल त्या व्यवसायानुसार त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. का? कारण त्या त्या व्यवसायाला ते ती ड्युटीज असाइन केलेल्या होत्या. ब्राह्मीण म्हटलं तर ब्राह्मीण हे सगळे शिक्षक होते, याचा अर्थ ते समाजाला शिक्षित करायचं काम करत होते. चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी कुठल्याही ज्या पूर्वापार चालत आल्या त्या, ओके. यासाठी ते कोणत्याही प्रकारच्या फीज आकारत नव्हते, याचा अर्थ त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पैसे नसायचे. मग त्यांना त्यांचं रोजचं जेवण खाण कसं मिळणार? तर त्याच्यासाठी या पुढच्या वर्णांची व्यवस्था होती. क्षत्रिय, क्षत्रिय लोक हे योद्धे लोक होते. ज्यांच्याकडे काय म्हणू आपण, आर्मर आहे, चिलखत आहे, त्यांचं स्वतःच तलवार आहे. आणि कारण त्या काळात तलवार भाला हीच शस्त्र वापरली जायची आणि ते समाजाचं रक्षण करायचे. आपोआपच हे चारही वर्ण त्या समाजाचाच भाग होते. सो दॅट मीन्स हे चार वर्णांचं रक्षण करण्याची जबाबदारी कुणाची होती? क्षत्रिय लोकांची, बरोबर. ते सैनिक होते. त्याच्यानंतर येतं वैश्य. वैश्य हा शब्द तुमच्या आमच्या खूप जवळचा आहे पण आपल्याला माहितीही नसतो. तुम्ही कोणत्या फॅकल्टीत शिकताय? कॉमर्स फॅकल्टी. कॉमर्स फॅकल्टीला मराठीत काय म्हणतात माहितीये का? वाणिज्य. वाणिज्य याचा ओरिजिन शब्द आहे वाणिज्य किंवा वाणिक, ज्याचा अर्थ असतो व्यापारी, बरोबर. हा शब्द कुठून आलाय? हा संस्कृत भाषेतून शब्द आलाय. आणि संस्कृत भाषेत वाणिक किंवा वाणिज याचा दुसरा अर्थी शब्द आहे वैश्य. जो माणूस व्यापारी आहे, जो माणूस व्यापार करतो, अर्थात जे लोक ट्रेडिंग करणार आहे, दुकान त्यांचं उघडणार आहे, काही वस्तू विकणार आहे, काही वस्तू खरेदी करणार आहे. टॉकिंग जस्ट अबाउट गुड्स, नॉट अबाउट सर्व्हिसेस. सो ते जे गुड्स प्रोव्हाइड करणार आहे त्यांना काय म्हटलं जायचं? वैश्य. मग ते कुठलेही असतील, तुम्हाला ते बिटा प्रोव्हाइड करत असतील, तांदूळ प्रोव्हाइड करत असतील, शेळ्या मेंढ्या काय, ओके. फोर्थ वन इज द शूद्र. आय एम नॉट टॉकिंग अबाउट शूद्र, आय एम टॉकिंग अबाउट शूद्र. मराठी शूद्र या शब्दाला कुठेतरी खालच्या काय म्हणू असेमध्ये जाणारा, जातीत जाणारा असं कन्सिडर केलं गेलं बिकॉज रॉंग इंटरप्रिटेशन ऑफ धर्मग्रंथ, ओके. शूद्र याचा अर्थ अत्यंत सोपा होता. जे लोक सर्व्हिस प्रोव्हाइड करतात ते लोक शूद्र होते. शूद्र नाही, शूद्र. जसं वाणिक लोक किंवा वैश्य लोक व्यापारी होते, तसं सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे लोक शूद्र होते. सर्व्हिसेस कोणत्या होत्या? इन्शुरन्स, बँकिंग, पोस्ट ऑफिस, ज्या ज्या गोष्टी आज आपण कदाचित सगळ्यात हायक्लास जॉब म्हणून बघतो त्या सगळ्या सर्व्हिसेसच आहेत, बरोबर ना. आणि त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या लोकांना, तो व्यवसाय करणाऱ्या लोकांना शूद्र म्हणून कळलेलं. आता मला सांगा, जेव्हा ही वर्ण व्यवस्था बिझनेस होती आणि आपोआपच या बिझनेस मध्ये तुम्ही जर बिझनेस ट्रान्सफर केला, उद्याचा काय असेल काय म्हणतो नाही, सर्व्हिस प्रोव्हाइडिंग, मला आता फॅक्टरी टाकायची माझी, आय शुड बी द ट्रेडर, आपोआपच त्याचा वर्ण बदलला, तो शूद्र वर्ण वैश्य ट्रान्सफर झाला. एखादी व्यक्ती एक क्षत्रिय आहे पण त्यांना माहितीये मी खूप चांगलं शिकू शकतो राजाला युद्ध करण्यापेक्षा, आणि त्यांनी उत्तम अशी शाळा काढली आणि उत्तम असं शिकायला घेतलं, दे विल बी ट्रान्सफर्ड टू ब्राह्मण कम्युनिटी फ्रॉम द क्षत्रिय कम्युनिटी.
याचा अर्थ वर्ण ट्रान्सफरेबल होतो. पण आपल्याकडे समहाव समाज व्यवस्था विस्तारित करताना किंवा समाज व्यवस्था एक्सपांड करताना या सगळ्याचं कुठेतरी याच्या पुढे तुम्हाला खूप जास्त बघायचंय. म्हणून आज मी तुम्हाला एक नवीन शब्द सांगते, त्याला म्हणतात पॉवर सिकिंग ऍटिट्यूड. काय म्हणतात? पॉवर सिकिंग ऍटिट्यूड. पॉवर म्हणजे शक्ती, सिकिंग म्हणजे खेचून घेणं. ओके, सो प्रत्येकाला, जगात असा कोणताही माणूस नसतो ज्याला शक्ती नको असते. प्रत्येकाला वाटतं की मी कुणापेक्षा तरी मोठा असावं. एकदा आपलं कन्सिडर झालं ना मी यांच्यापेक्षा मोठी आहे किंवा मोठा आहे, वी आर हॅपी. आणि म्हणून मग घरात लहान भाऊ असो, ए मी ताई आहे किंवा मी, असं म्हटलं की आपण हॅपी असतो बघा. हा, विचार करा की आपल्याकडे स्त्रियांवरती अनन्वित अत्याचार केले जातात, बरोबर ना? आणि त्याचं ओरिजिन एकच कारण असतं की जेव्हा मी एखाद्या व्यक्तीला ऍज अ पुरुष म्हणून, ऍज अ वेगळ्या जेंडर मध्ये म्हणून तिला पायाखाली ठेवतो की नाही स्त्री आहेस ना मग तुला मार खावाच लागेल, हे पॉवर सिकिंग. तुमच्या लक्षात येत आहे? स्त्री आहेस ना म्हणजे तुझ्या आयुष्यातले डिसिजन मीच घेऊ शकतो, पॉवर सिकिंग रिलेशन. आणि हे कधी निर्माण होतं? अगदी हे स्त्रियांच्या बाबतीत पण होतं, सासू सुना होतं ना. सो इन अ वे प्रत्येक माणूस दुसऱ्याला स्वतःच्या टाचेखाली ठेवायचा प्रयत्न करतो. टेक्निकली बघा की इथे सुद्धा शिक्षक तुम्हाला टाचेखाली म्हणत नाही पण एका दबावाखाली ठेवायचाच प्रयत्न करतात. पण त्याचं कारण येतं, तुमचा दबाव काढून घेतला तर तुमचे जे फुगे होतील आणि वरवर जातील त्याच्याबद्दल आम्ही काही करू शकत नाही. आणि मग कधी कधी आपल्या हातून पटकन चुकीच्या गोष्टी घडून जातात की ज्या बरोबर नसतात एका ठराविक ठिकाणी. म्हणून पण म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगते की इथे शिक्षक म्हणून असलेलं प्रेशर, उद्या जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा एखाद्या स्पर्धेसाठी पदात काल म्हटलं तसं त्याच्याकडे मेंटॉरशिप म्हणून माझ्याकडे आला किंवा समजा एखाद्या ठिकाणी बाहेर भेटला तर मी लगेच पट्टी घेऊन आणून देतो असं म्हणणार आहे का? नाही. तिथे आपण वेगळ्या रिलेशनला असतो, पॉवर सिकिंग याला म्हणत नाही. तर पॉवर सिकिंग म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला कुठेतरी धर दबोचा ही जी वृत्ती असते ना की त्याला मुठीत ठेवणं बेसिकली. आणि यामुळेच कुठेतरी समाजाची व्यवस्था ही रादर दॅन व्यवसाय. बघा आपण किती कॉमर्स ओरिएंटेड लोक होतो, आपण केवढे इकॉनॉमी मध्ये पुढे गेलो होतो की आपण आपल्या लोकांना सुद्धा व्यवसायात डिवाइड केलं होतं, बरोबर ना? सो हे जाऊन कुठेतरी चेंज झालं आणि त्यानंतर वर्ण व्यवस्थेची जाती व्यवस्था निर्माण झाली. तुमच्या लक्षात येतं इथपर्यंत मी काय म्हणते ते? सगळ्यांना, सगळे माझ्या बरोबर आहेत आतापर्यंत? डोंट वरी, दिसत नसलं म्हणून काय आलं, मी बोलते ते तिथलंच बोलते. ओके, आता नो, एकमेकात बोलताना काय होतं माहितीये का? मला वाटतं मी इथे बोलते ते महत्वाचं नाही. डोंट डू दॅट, नाही तर मला तुम्हाला वेगळं बसवायला गेलं मी लहान माणसासारखं होईल ते. ओके, सो पुढे जाऊन मग आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जाती व्यवस्था निर्माण व्हायला लागल्या. या सगळ्याचं सगळ्यात जास्त पेव कधी फुटलं? जेव्हा आपल्यावर ब्रिटिश लोक राज्य करायला आले. त्यांची नीती कशी होती? नीती म्हणजे त्यांची थिंकिंग प्रोसेस, त्यांचा माइंडसेट कसा होता की जर मला अनोळखी माणसावर राज्य करायचंय तर मी त्यांच्या त्यांच्यात भांडणं लावली पाहिजे. पूर्वी सगळे खूप छान मुलांना एकत्र राहत होते, यानंतर मात्र तुमच्या लक्षात आलं असेल की त्यांनी एक नीती वापरली जिला म्हटलं जातं फोडा आणि राज्य. बरोबर, सो फोडा आणि राज्य करा म्हणजे काय? त्यांच्या दोघींमध्ये भांडणं लावा. आपण त्या दोघींनी भांडण लावली, दोन वेगवेगळी राज्य कसं आपण समजू? एक्झॅक्टली, ते काय करायचे की ह्याला सांगायचं आम्ही तुला आर्मी प्रोव्हाइड करतो, मग मी जिंकणार कारण त्यांच्याकडे खूप आधुनिक आर्मी होती. आणि मग पण तिचं राज्य नाही निर्माण होत, तर राज्य कोणाचं निर्माण होतं? ब्रिटिशांचं. कारण ब्रिटिश काय म्हणणार, आम्ही आर्मी प्रोव्हाइड करतोय म्हणजे मग आम्ही सांगू ते तुम्हाला ऐकलं. आणि मग आर्मी प्रोव्हाइड करण्यासाठी, व्यापारासाठी, जागा करण्यासाठी आणि असं जसं ब्रिटिशांचं राज्य हळूहळू पसरायला लागलं. सो जर तुम्ही बघितलं तर ओव्हरऑल आपण धर्म वर्ण याच्याकडून पुढे येऊन जातींकडे डिवाइड व्हायला लागतो. त्यांनी नुसतं हिंदू मुस्लिम यांच्यातच डिव्हिजन केलं असं नाही, तर त्यांनी तिथल्याही छोट्या मोठ्या जाती जमातींमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डिव्हिजन केलं, ज्या योगे आपण एकमेकांशी भांडत बसू. ते असतं ना दोन गोपी आणि एक माकडवाली गोष्ट, जोड्याचा गोळा मिळतो, एक मांजर दुसरं मांजर आणि माकड प्रत्येकी थोडा थोडा रोड्याचा गोळा खात असत आणि एकदा होतं की डोके भांडताय आणि सगळ्यांनी कोण कोण जातं मांजर. आपलं पण खरं तर आपलंच माकड झालं त्या बाबतीत त्या सगळ्यात.
कारण आपल्याला लोण्याचं वळच मिळालं नाही म्हणजे आपलं राज्य आपल्याकडे राहिलं नाही. आणि 150 वर्षाहून जास्त कुलामधील स्लेव्हरी आपल्याला सहन करायला लागली. सो या सगळ्या प्रकारात जाती पाती त्यांचे तेढ खूप मोठ्या प्रमाणावर आले. आणि तुम्ही जर बघितलं तर इकडे बघा, इथे तुम्हाला वाक्य लिहिलंय, ब्रिटिश फॉर द पर्पज ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मेड लिस्ट ऑफ इंडियन कम्युनिटीज. त्यांनी ऍडमिनिस्ट्रेशन असं म्हणून भारतात कोणत्या कोणत्या कम्युनिटीज आहेत याची एक लिस्ट बनवली. त्यांनी दोन टर्म्स डिस्क्राईब केल्या इंडियन कम्युनिटीज साठी, कास्ट अँड ट्राईब्स. कास्ट म्हणजे जाती, ट्राईब्स म्हणजे टोळ्या. बघा त्यातही पुन्हा डिव्हिजन. त्यांनी काय केलं, द टर्म कास्ट वॉज युज्ड फॉर जाट्स, जाट लोक जे होते, ऍज वेल ऍज वर्ण. कास्ट ही टर्म कोणत्या दोन गोष्टीसाठी, जाट्स नाही जात, दोन गोष्टींसाठी वापरली गेली, जात आणि वर्ण. म्हणजे जी गोष्ट पूर्वी कुठल्याही प्रकारे आपल्या जन्माशी निगडीतच नव्हती, वर्ण नावाची एक वेगळी सिस्टीम अस्तित्वात होती, त्या सिस्टीमला धोका देत आपण त्याला सिनोनिम, समानार्थी शब्द बनवलं. वर्ण म्हणजे काय झालं, जात म्हणजे काय झालं, कास्ट. तुम्हाला पटतंय का बघाय, की जे व्यवसायावर होतं जन्मावर नव्हतं त्याला आपण जन्मावर नेऊन ठेवलं, कारण जात ही जन्मावर बनत होती आणि वर्ण हा व्यवसायावर. बरोबर. याच्याही पुढे जाऊन त्यांनी भारतातल्या सोसायटीमध्ये कम्युनिटीमध्ये लोअर क्लास वर लिस्टेड इन थ्री कॅटेगरीज. त्यांनीच स्वतः ठरवलं की हे भारतातले लोअर क्लास आहेत आणि या भारतातल्या लोअर क्लासना तीन कॅटेगरीमध्ये डिवाइड करण्यात आलं. फर्स्ट कॅटेगरी होती शेड्युल्ड कास्ट, SC लोक. ओके. आज तुम्ही जर बघितलं याच्या पुढच्या वर्षी हेच ब्रिटिशांनी केलेले जे काळे काळे कारनामे आहेत ते काढून टाकण्यासाठी आज भारताला किती मोठ्या प्रमाणावर कष्ट घ्यायला लागतात ते तुम्हाला पुढच्या सेमिस्टर पुढच्या वर्षी शिकवलं पुढच्या वर्षी शिकवलं जाणार आहे. पण म्हणजे आपल्याला आधी समजून घ्यायला हवं की आपल्या बरोबर काय अन्याय झाला ब्रिटिशांकडून, बाहेरच्या लोकांकडून, आणि मग आपल्याला सांगायला हवं की येस आम्ही ते मोडून काढणार आहोत, मग त्याच्यासाठी काय प्रयत्न केले गेले. ओके. सो पहिली त्यातली कॅटेगरी होती ज्यांना लोअर कास्ट म्हणून ब्रिटिशांनी संबोधलं, इट वॉज शेड्युल्ड कास्ट. दिस कॅटेगरी इन्क्लूड्स इन कम्युनिटीज हु वेअर अनटचेबल्स. पूर्वी ज्यांना अस्पृश्य म्हणून संबोधलं जायचं, एका काळात मी जे तुम्हाला म्हटलं की पॉवर सिकिंग रिलेशन, शक्ती मिळवण्यासाठी असलेली हा ही इतकी समाजात मध्ये होती की प्रत्येक वेळी मी लोक असं आणि मग ते दुसऱ्यांना जाणवून दिलं पाहिजे, तर त्याच्यासाठी एक अत्यंत घृणास्पद प्रथा वापरली गेली जिला म्हटलं गेलं अस्पृश्यता किंवा अनटचेबिलिटी. अनटचेबिलिटी काय होती, तर मीच ठरवणार माझ्यापेक्षा कोणती जात पात धर्म लोअर आहे आणि त्या जात पात धर्माच्या लोकांना मी असं म्हणणार की मी तुम्हाला हात लावायचा नाही, तुझी माझ्यावर सावली असली नाही पाहिजे. व्हेरी रॉंग, व्हेरी घृणास्पद. याला इंग्लिश मध्ये शब्द आहे हिनस, म्हणजे अत्यंत घृणास्पद. आणि हीच अबॉलिश केलेली प्रथा आज आपल्याकडे बिलकुल चालू नाही. आज भारतात अनटचेबिलिटी ही कम्प्लिटली अबॉलिश केली गेली आहे आणि जिथे चुकूनही अनटचेबिलिटी दिसून येते त्या व्यक्तीला भयंकर, जिने अनटचेबिलिटी प्रॅक्टिस कॅरी केली आहे, जो अस्पृश्यता पाळतोय किंवा पाळते त्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणावर शिक्षा होते. जेल, दंड आणि अजामीन पात्र गुन्हा, अनबेलेबल वॉरंट ऑफ अरेस्ट. लक्षात येत आहे तुमच्या? पण त्या काळात ह्याचं सगळ्याचं पे हळूहळू उठायला लागलं होतं, कुटायला लागलं होतं. आणि मग दीस कॅटेगरी इन्क्लूड्स शेड्युल्ड कास्टची जर बघितली तर ते अनटचेबल म्हणून ओळखले गेले आणि त्यांना दलित म्हणून संबोधलं गेलं. आज बघा किती छान गोष्ट आहे आपल्या देशात. आपल्याकडे आज राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी आपल्या ज्या मुर्मू मॅडम उभ्या आहेत त्या आदिवासी समाजातल्या आहेत, म्हणजे ट्राईब्स. बरोबर. आणि त्या म्हणजे आज आपण किती पुढारलेले होत, आज आपण किती पुढारायचा प्रयत्न करतोय, आज त्यांच्या बरोबर कुणी असं अनटचेबिलिटी किंवा प्रॅक्टिसने त्यांना मागे ठेवलेलं नाही. त्या झारखंडच्या गव्हर्नर होत्या याआधी. गव्हर्नर म्हणजे राज्यपाल, केवढी मोठी जबाबदारी आहे बघा. आणि आज त्या राष्ट्रपती पदासाठी उभ्या आहेत, एक स्त्री आणि त्यातही आदिवासी भागातून आलेली स्त्री. किती मोठी गोष्ट आहे, किती मोठी अपॉर्च्युनिटी आहे. त्या काळाच्या तुलनेत आज आपण बरेच पुढे जायचा प्रयत्न करतो. याच्याही आधी जर तुम्ही बघितलं आपल्याकडे कुठल्याही प्रकारे सत्तेमध्ये धर्म पंथ जात बघू नये असं आपल्या कॉन्स्टिट्यूशनने सांगितलंय पदासाठी. आणि म्हणून बघा कुठेही नोकरी मिळताना कधी तुमची कास्ट विचारली जात नाही. काय बघितलं जातं, तुमचं टॅलेंट.
आणि त्यातही जर असं होत असेल की काही ठिकाणी कुठल्या खास रिलीजन मुळे एखाद्याला नोकरी मिळत नसते तर त्याच्यासाठी आपल्याकडे रिझर्वेशन असतात, बरोबर ना? रिझर्वेशन हा आपल्याला अत्यंत काय म्हणून फिगर आउट केलेला प्लॅन आहे की जे लोक कदाचित या जुन्या प्रथांमुळे मागे पडले त्यांना पुढे घ्यायचंय आणि पुढे जायचंय एकत्र सगळ्यांनी. येतंय तुमच्या लक्षात? पुढे जाताना कास्ट सिस्टीम मध्ये जसं आपण शेड्युल्ड कास्ट बघितलं याच्यात काय म्हटलंय बघा, अंटिल द लेट 1980s. मी बोलायला देईन ना तुम्हाला एकमेकांमध्ये वेळ, पण प्लीज, अंटिल द लेट 1980s दे वेर कॉल्ड हरिजन. त्या दलित लोकांना 80s च्या दशकापर्यंत हरिजन असं संबोधण्यात आलं, बोलण्यात आलं, दॅट इज चिल्ड्रन ऑफ गॉड, म्हणजे देवाची मुलं. बघा अजूनही आपण पहिल्या धड्यात पहिल्या दिवशी चेक केलं होतं वसुधैव कुटुंबकम, बरोबर ना? अख्खी वसुधा आहे आमचं कुटुंब, अख्खी पृथ्वी आमचं कुटुंब आहे. आणि तसं म्हणताना कदाचित ज्या कुणाला अशा प्रकारे त्रास दिला गेलाय चुकीच्या पद्धतीने त्यांना आम्ही काय संबोधलं, पेनाने लिहू नको बेंचवर, बेंच आपली प्रॉपर्टी नाही, त्यांना काय संबोधलं गेलं तर हरिजन. हरिजन म्हणजे जी देवाची मुलं आहेत ती, म्हणजे डायरेक्ट देवाची मुलं आहेत त्यांना आपण चुकीचं वागवू शकतो? नाही, शक्यच नाही. याचा अर्थ उलट त्यांना जास्त मान दिला पाहिजे आपल्या बरोबर आणण्यासाठी. आणि हेच करण्यासाठी बघा, दिस टायटल वॉज गिव्हन टू देम बाय महात्मा गांधी हु वॉन्टेड द सोसायटी टू ऍक्सेप्ट अनटेजेबल्स विद इन देम. महात्मा गांधींनी त्यांना हरिजन असं टायटल दिलं. आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्लेड अ पिवोटल रोल इन इम्प्रूव्हिंग द लॉट्स ऑफ शूद्रास अँड अनटचेबल, म्हणजे ज्या लोकांना कुठेतरी मागे पडले होते जे लोक या चुकीच्या प्रॅक्टिसमुळे, त्यांना पुन्हा एकदा समाजाबरोबर आणण्यासाठी, त्यांना पुन्हा एकदा एम्पॉवर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. इव्हन तुम्हाला माहिती नसलेले असे कितीतरी लोक आहेत, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले तर आहेतच, त्याच्यानंतर शाहू महाराज आहेतच, पण याच्या बरोबरीने एक खूप मोठी चळवळ लढण्यात आली. महर्षी कर्वे, स्वातंत्र्यवीर सावरकर, त्याच्या बरोबरीने जर तुम्ही बघितलात तर गायकवाड, मला त्यांचं थोड्या वेळात आठवेल नक्की. त्याच्यानंतर फक्त महाराष्ट्रात नाही तर अरविंद घोष, बंगाल प्रांतांमध्ये, पंजाब प्रांतामध्ये फक्त स्त्री पुरुष नाही, स्त्रिया सुद्धा, सरोजिनी नायडू, या सगळ्या लोकांमध्ये लोक अशी एकत्र आली आणि त्यांनी स्वतःहून ही सिस्टीम मोडीत काढली. त्याचा जी नवीन गोष्टी लोकनिकाली, असे कितीतरी लोक आहेत की जे आपल्याला माहिती नाहीये पण त्यांनी खूप मोठं काम केलं. आणि त्यांनी मिळून याच्या सगळ्या घाणेरड्या आणि जुन्या प्रथा होत्या त्या मोडीत काढून समाजाला, डेफिनेटली बाबासाहेब आंबेडकरांचा त्यात खूप मोठा वाटा आहे आणि त्याच्याबरोबर या सगळ्या लोकांचा पण आहे. मला वाटतं परवा मी इथे असणार नाही, एसवायला सांगत होते ही गोष्ट की आपल्याला आपल्याच जिल्ह्यात झालेल्या गोष्टी किती माहीत नसतात. तुम्हाला माहितीये का रत्नागिरीत एक मंदिर आहे, या मंदिराचं नाव आहे, तुम्हाला माहितीये कुणाला? पतित पावन मंदिर. काय बघा, पतित याचा अर्थ असतो पडलेले किंवा धडपडले, जे पटकन असं जाऊन कुणाला तरी हा होत ना लागतं, सो असे पडलेले लोक आणि त्यांना पावन करून घेतलंय त्या मंदिरात, ते पतित पावन आहे. आणि दुसरा अर्थ असा होतो की जे पडलेले आहेत त्यांच्यामुळे ते मंदिर पावन झालंय त्यांचं. आणि या मंदिरात पूर्वी अनेक जे लोक बॅकवर्ड असं म्हणून समजले जाणारे लोक होते, ब्रिटिशांच्या काळात या लोकांना बिलकुल फारा नव्हता हा केला, त्यांना त्या मंदिरात येऊ द्यायचं, दिलं जायचं नाही. त्याच काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अंदमानहून सुटका करण्यात आली होती, म्हणजे त्यांना रत्नागिरी जाऊन बंद करण्यात आलं होतं त्यांच्या नजर गेली. त्यांनी काय केलं, त्यांना कुठल्याही प्रकारच्या स्वातंत्र्याच्या ऍक्टिव्हिटीत भाग घ्यायला नाही म्हटलं होतं. ते म्हणजे स्वातंत्र्य काय फक्त देशासाठी येतं का, स्वातंत्र्य माणसाच्या मनात पण येईल. आणि त्यांनी काय केलं, अशाच या ज्या अनटचेबल लोक होते जे कदाचित आपल्या गावातल्या महिला गोष्टी बाहेर यायचे, महिला तुम्हाला माहिती ना विष्ठा, म्हणजे आपण ज्या प्रकारे आपल्या नेहमीच्या प्रातर्गिक प्रभू तुम्हाला दुसरी म्हटल्यावर घाण वाटतंय, या लोकांना टोपलीमध्ये ते सगळं उचलून खांद्यावरून गावाच्या बाहेर राहावं लागलं. आणि ते लोक जे होते त्यांच्यासाठी मंदिराची दारं बंद होती आणि म्हणून
या सगळ्यांसाठी मंदिराची दारं उघडावी आणि त्यांना या मंदिरात कारण शेवटी देव सगळ्यांचा आहे, बरोबर ना? कुठलाही धर्म असू दे, कुठलाही पंथ असू दे, देव सगळ्यांचा आहे आणि म्हणून या सगळ्यांसाठी दारं उघडण्यात आली आणि त्याच्यासाठी खूप मोठा संघर्ष रत्नागिरीत झाला. त्यांच्या बरोबरीने जेवणाच्या मोठ्या पंक्ती लागल्या, या पंक्तीत सगळेजण एकत्र बसून जेवले आणि त्या पती पावन मंदिराचे दरवाजे सगळ्या समाजासाठी धर्म पंथ जात कुठलाही भेदभाव न ठेवता उघडे झाले. आणि ही ऍक्च्युली सर्व आपल्या जिल्ह्यात घडलेली आहे, हे मंदिर रत्नागिरीत आहे अजूनही पण आपल्याला माहितीच नसतं. या गोष्टी लक्षात ठेवा की आपल्याला कुठून तरी जेव्हा आपल्याकडे हे सगळं आपण एफसीचं शिकतोय, आपण उत्तर तर लिहिणारच होत आपल्याला पेपरात, पण या गोष्टींबद्दल माहिती असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्या आसपास घडत होत्या त्या काळात, अजूनही घडतात. देन देर इज शेड्युल्ड ट्राईब्स. हो सॉरी, एक मुद्दा राहिलाय की पायनियर्ड म्हणजे सुरुवात केली कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित बुद्धिस्ट मुव्हमेंट इन इंडिया. त्यांनी दलित बुद्धिस्ट मुव्हमेंट सुरू केली अँड आस्क्ड हिज फॉलोअर टू लीव हिंदुइझम अँड कन्वर्ट इन टू थिरावादा बुद्धिझम. शब्द प्लीज लक्षात ठेवा, तुम्हाला पेपरात जसेच्या तसे लिहावे लागतात, चुकीच्या लिहिलेल्या शब्दांना मार्क जाऊ शकतात. ओके, थोडे कठीण आहेत पण म्हणूनच नोट्स बनवायच्या असतात. नेक्स्ट वी आर टॉकिंग अबाउट शेड्युल्ड ट्राईब्स. शेड्युल्ड ट्राईब्स म्हणजे असे लोक की जे आदिवासी विभागात वनांमध्ये राहतात आणि टोळ्या टोळ्यांमध्ये राहतात आणि म्हणून त्यांना ट्राईब्स संबोधलं गेलं. ओके, आपल्या भारतात वेगवेगळ्या प्रकारचं ज्योग्राफिकल लोकेशनमुळे वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात आणि त्यामुळे शेड्युल ट्राईब्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज आदिवासीज. तुम्हाला काय माहितीये का आदिवासी शब्द? आपण फार पोएटिक लोक. आदिवासी याचे दोन भाग होतात, एक आदि आणि दुसरा वासी. वासी म्हणजे वास करणारे, वासी म्हणजे स्मेलर नाही. ओके, वासी म्हणजे जे राहतात आणि आदि याचा अर्थ पूर्वापार काळापासून राहिलेले हे लोक आहेत, त्यांच्यापासूनच आपण जन्माला आलो. सो पूर्वापार काळापासून आज जे अधिवासात राहत आहेत, जंगलाच्या अधिवासात, ते कोण आहेत? आदिवासी. पुढच्या वेळी जर समजा कोणी असं म्हटलं ना तुमच्या आसपास कुणी अशा लोकांना की अरे हा तर जंगली आहे, असं आपल्याकडे फार घाणेरड्या प्रथा आहेत बरं का अजूनही चाललेल्या, तर त्यांना म्हणा अरे मूर्ख माणसा, कदाचित तुझा सुद्धा ओरिजिन, तुझे सुद्धा काही काही लांब लांबचे पूर्वज याच लोकांपासून गावात आले, त्यांनी नव्याने व्यवसाय सुरू केले. सो आपण सगळे एकच होत बेसिकली. ते राहतात जंगलात म्हणून आदिवासी, आपण सिमेंटच्या जंगलात राहतो मग आपल्याला सिमेंटवासी म्हटलं पाहिजे ना टेक्निकली, बरोबर ना? ओके, सो या आदिवासी कॅटेगरीमध्ये ज्याला सेकंड कॅटेगरी असं म्हटलं जातं शेड्युल ट्राईब्स नावाची, हे लोक जंगलांमध्ये राहतात, फॉरेस्टमध्ये राहतात, माउंटन्स वेगवेगळ्या डोंगरी प्रदेशांमध्ये राहतात आणि म्हणून ही जी मेन पॉप्युलेशन आहे त्यांना ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास आणि बॅकवर्ड क्लास म्हणूनही संबोधलं जातं. ओके, दे बिलॉंग टू द थर्ड कॅटेगरी. पहिली कॅटेगरी शेड्युल ट्राईब्स आहे, त्याच्यानंतर पहिली शेड्युल कास्ट आहे, दुसरी शेड्युल ट्राईब्स आहे आणि तिसरी अदर बॅकवर्ड क्लास किंवा ज्यांना ओबीसी म्हणून बघितलं जातं आणि बॅकवर्ड क्लासेस. हे उत्तरांमध्ये आलं पाहिजे तुमचं. ओके, देन तुम्ही जर बघितलं तर या सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या क्रिमिनल ऍक्टचा, हरॅसमेंटचा, अट्रॉसिटीजचा सामना करावा लागला होता आणि ते आज त्यांना सहन करावं लागू नये. माणूस म्हणून त्यांचे जे अधिकार आहेत ते त्यांच्या पर्यंत पोहोचावेत याच्यासाठी म्हणून आज खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं जातं. इट इज एस्टिमेटेड दॅट भारतात 4635 जातीज आहेत. किती? 4635 जाती. ओके, अँड अदर कम्युनिटीज ऑल्सो, आउट ऑफ विच 751 आर शेड्युल्ड कास्ट. 751 या शेड्युल्ड कास्टच्या अंडर येतात. 461 आर शेड्युल्ड ट्राईब्स. 461 या शेड्युल्ड ट्राईब्सचा भाग होतात. हायएस्ट नंबर ऑफ शेड्युल्ड कास्ट पीपल इज फाउंड इन उत्तर प्रदेश, युपी. युपीमध्ये सगळ्यात जास्त हायर नंबर दिसून येतो शेड्युल्ड कास्ट लोकांचा. शेड्युल्ड कास्ट कम्युनिटीज आर नॉट फाउंड, कुठे सापडत नाहीत शेड्युल्ड कास्ट कम्युनिटी? अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मिझोरम, अंदमान निकोबार आयलंड. येत आहे तुमच्या लक्षात? या राज्यांमध्ये शेड्युल्ड कास्ट कम्युनिटी दिसून येत नाही. त्याच्या बरोबरीने शेड्युल्ड ट्राईब्स म्हणजे अर्थातच ज्या आदिवासी टोळ्या आहेत त्या आदिवासी टोळ्या कुठे सापडत नाही?
दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड, गोवा, पुदुच्चेरी, दॅट इज पॉंडिचेरी, पूर्वीच. म्हणजे थोडक्यात जिथे जंगल नाही आहेत, असं कमी जंगल आहेत, बरोबर ना. याच्याऐवजी दे जनरली लिव इन द एरिया जिथे खूप जास्त जंगल फॉरेस्ट आहेत. लक्षात येतं इथपर्यंत तुमच्या? पुढे आज मी तुम्हाला एक एक्झरसाइज करायला देणार. इथे मी करायचंय, घरी करायचंय, आणि मी तो नंतर पुढच्या आठवड्यात चेक करणार. ओके, एक्झरसाइज काय आहे लिहून घ्या बरं कुठेतरी. तिला दे.